नमस्कार द्राक्षबाजार बंधूंनो, पुन्हा एकदा आपल्या यश अॅग्रो लॅब या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तासगावच्या काही परिसरात आज बऱ्यापैकी वादळी वारं आणि मोठे पाऊस झाले आणि त्यात दुर्दैवानं गारपिटी झाली. पेड, मोराळे, मांजर्डे, मनेराजुरी, सावर्डे, तासगावचा जो उत्तर पूर्व भाग आहे या भागात बऱ्यापैकी गारपीट झाली. त्याचबरोबर नाशिकच्याही काही विभागात वादळी वारं आणि काही ठिकाणी गारपिटीच्या घटना आपल्याला ऐकायला मिळाल्या. सोलापूरच्या कासेगाव पंढरपूर भागातही काल गारपीट झाली, म्हणजे बऱ्यापैकी द्राक्ष पट्ट्यात गारपीट झाली. तर अशा नवीन काळी तयार करत असताना गारपिटीमध्ये कोणत्या काळजी घ्यावीत आणि गारपीट झाल्यानंतर काय करावं या विषयावर मी आपणाशी पुन्हा एकदा संवाद साधण्याचा प्रयत्न करतोय. तर बघा मित्रांनो, जरी गारपीट झाली मग ती थोड्या प्रमाणात असो किंवा जराशा जास्त प्रमाणात असो, जर खूपच गारपीट झाली असेल किंवा पूर्णपणे बागच जर तुमची निघून गेली असेल तर मात्र आपल्याला खरल छाटणी पुन्हा एकदा घेणं ह्याशिवाय पर्याय नाही आहे. पण जर एक 60-70% गारपीट झाली, बऱ्यापैकी पानं आपले डॅमेज झालेत, काडीलाही जखमा बऱ्यापैकी झाल्या असतील, तर मात्र कोणत्याही परिस्थितीत बाग रिकट किंवा खडचटणी पुन्हा घ्यायची आवश्यकता नाही आहे किंवा घ्यायचीही नाही आहे. तर अशा बागेच्या बाबतीत जिथून गारपीट झाली तिथून किमान 3 दिवस त्या प्लॉटमध्ये काही काम नका करू. म्हणजे ज्या जखमा झालेल्या आहेत त्या थोड्या सुकल्या जातील, जिथं शेंडा मोडलाय, जिथं काडीला मार बसून काडी मोडल्या, अशा 2 ते 3 दिवसात पानं बऱ्यापैकी सुकून जातील. म्हणजे आपल्या लक्षात येईल नुकसानीचा प्रकार किती आहे हा. त्या दरम्यानच्या काळात ह्या 2 दिवसात मात्र कॉपर बेस, म्हणजे कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल, कॉपर हायड्रोक्साईड असेल, अशा बेसची औषधं, स्पर्शजन्य बुरशीनाशिकं आपण फवारण्याचा प्रयत्न करावा. म्हणजे ब्लू कॉपर 2 ग्रॅम, M42 2 ग्रॅम, त्यात जर एखादं कीटकनाशक एखादं थ्रिपसाठी टाकलं तरी सुद्धा चालू शकेल. किंवा टिल्ट 100 लिटर पाण्यासाठी 25 ml, त्यात 0-32 ग्रीन क्वांबी आणि एखादं कीटकनाशक थ्रिपसाठी टाकलं तरी सुद्धा आपल्याला त्याचे चांगले रिझल्ट मिळतात. अशा पद्धतीने 1-2 स्प्रे टाकून दिले आणि तिसऱ्या दिवशी बागेतली जी जळालेली किंवा खराब झालेली पाने आहेत एवढंच टाक काढून द्या, बाकी त्या प्लॉटला काही काम किंवा अनावश्यक स्प्रे नका घेऊ. त्यानंतरची गोष्ट अशी आहे की जमिनीतून त्या प्लॉटला NPK म्हणजे नत्र स्फुरद पालाश या तिन्ही घटकांचा मात्रा कसा जाईल ह्या दृष्टिकोनातून खत नियोजन करा. झालंच तर मॅग्नेशियम सल्फेट आणि झिंक सल्फेट जमिनीतून दिलं तर जखमा भरून न्याला अजून त्याचा फायदा होईल. जो आपण स्प्रे घेतोय त्यात सिलिकॉन बेस एखादं जर औषध दिलं तरी सुद्धा आपल्याला त्याचाही फायदा मिळू शकतो. आणि ह्या पांदेट जमीन वरून फवारलेल्या स्प्रे आणि जमिनीतून दिलेले NPK आणि झिंक आणि मॅग्नेशियम ह्याच्यामुळं काकफुडा वाढेल किंवा नवीन फुटी वाढतील, त्यामुळं त्या वाढून घेणे नेहमीप्रमाणेच बागेतलं काम जे आहे तेच चालू ठेवायचा प्रयत्न करा. वेगळं त्याला काहीही नका करू. बरेच बागायतदार घाई करतात आणि काही पानावरती शेंडे मारून घ्यायचा प्रयत्न करतात, काही वेळा त्याला इतर काहीतरी केमिकल्स आणून मारण्याचा प्रयत्न करतात, तर त्याचा काही उपयोग होत नाही. बागायतदार मित्रांनो, फक्त खर्च वाढतो एवढा एकच फॅक्ट त्यातनं आपल्याला मिळू शकतो, बाकी त्यातून दुसरा फायदा काही मिळत नाही. एक गोष्ट मात्र पक्की लक्षात ठेवा की ज्या डोळ्यांना इजा झालेली आहे किंवा जो डोळा ज्या डॅमेज झालेला आहे त्याच डोळ्याला फक्त आपल्याला माल येणार नाही, अन्यथा त्या काडीच्या वरचे डोळे चांगले असतील खालचे डोळे चांगले असतील तर त्याच सूक्ष्म घड निर्मिती करून घेणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. पण जो डॅमेज डोळा झालाय म्हणून तिथूनच काडी काढून टाकणं ही चुकीची गोष्ट आहे. तर बघा मित्रांनो, जसं ज्या पद्धतीनं माणसाला किंवा एखाद्या प्राण्याला जर इजा झाली तर काही दिवसानंतर ती झालेली जखम पूर्ण भरून निघते, उरण फक्त थोडाफार झालेला दिसतो जर मोठी जखम असेल तरच, अन्यथा ते उरण सुद्धा आपल्याला दिसत नाही. अगदी त्याच पद्धतीनं बागेच्या बाबतीत सुद्धा असंच आहे.
काही दिवसापर्यंत तो आपल्याला उरण दिसेल, त्यानंतर ते उरण सुद्धा दिसणार नाही आणि ती जखम पूर्ण बरी होऊन वेल रिप्रोडक्शनसाठी तयार होते. त्यामुळं वेगळं त्याला काही करावं लागेल अशातला अजिबात भाग नाहीये. झालेल्या जखमा फक्त भरून निघण्यासाठी फक्त न्यूट्रिशन फक्त सांभाळा, कॉपर बेस औषधाखंड फक्त सांभाळून घ्या, बस एवढंच काम करा. ह्यापेक्षा वेगळं काही बागादा मित्रांनो करण्याची आवश्यकता अजिबात नाहीये. दुसरी गोष्ट, राहिलेले जे डोळे आहेत त्या डोळ्यातून गर्भनिर्मिती होण्यासाठी किंवा सूक्ष्मघड निर्मिती होण्यासाठी लागणाऱ्या अन्न मूलद्रव्यांचा पुरवठा करा. आणि ह्या दिवसात जर ढगाळ वातावरण जास्त राहत असेल किंवा टेम्परेचर मानव तसं आपल्याला मिळत नसेल तर मात्र युरॅसिल 6B आणि बोरॉन यांच्या मात्रा वेळेत द्या. युरॅसिल आणि 6B वापरताना कोणत्याही परिस्थितीत चांगल्या दर्जाचा वापरायचा प्रयत्न करा. हलका युरॅसिल किंवा हलक्या दर्जाचा 6B अजिबात वापरू नका. अगदी मी तर रेकमेंड करेन की लिक्विड हायपिल्डचं एक युरॅसिल आहे ते वापरा, किंवा पावडर युरॅसिल असेल तर ते चांगल्या दर्जाचं घ्या, हलकं नका घेऊ. 6B त्यात मिसळायचं असेल तर आपल्याला ग्लॅस्को, लोबा ह्या कंपनीसारख्या चांगल्या दर्जाचा 6B मिसळा. बोरानी आपलं चांगलं वापरा. आणि असे जर स्प्रे नेहमीपेक्षा नेहमी आपण समजा 2 किंवा 3 स्प्रे घेत असेल तर अशा गारपीट झालेल्या बागेतून चौथा स्प्रे मात्र गर्भनिर्मितीसाठी टाकून दिला तर नक्की त्याचा फायदा होतो. आणि राहिलेले जे द्राक्ष बागेतले डोळे आहेत ते नक्की त्यात सूक्ष्मघड निर्मिती होतेच होते. तर बागातील मित्रांनो, ह्या गारपीटच्या परिस्थिती किंवा अवकाळीच्या परिस्थितीत घाबरून न जाता आता काहीतरी आपल्याला करायला पाहिजे बागेत म्हणून काहीतरी काम करत बसण्यापेक्षा ह्याच पद्धतीने गेलात, शांतपणाने गेलात तर मात्र हमखास आपल्याला चांगल्या दर्जाचं उत्पादन मिळू शकतं. बागायत मित्रांनो, मी ह्या परिस्थितीत सुद्धा ढगाळ वातावरणात सुद्धा कशी गर्भनिर्मिती केली पाहिजे किंवा होते किंवा फुटलेल्या काड्यांना सुद्धा गर्भनिर्मिती कशी करून घ्यायची ह्या विषयावर मी पुढच्या व्हिडिओमध्ये बोलतोय. बागायत मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगायचा प्रयत्न करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा. धन्यवाद.